मंडळी, मी निशा जोशी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये झटपट जायका। आज आपण बघणार आहोत एक इनोव्हेटिव्ह पदार्थ, राईसमधला आहे, राईसच्या सिरीजमधला आहे, ते म्हणजे पनीर कॅशू बिर्याणी। बिर्याणी म्हणली की अगदी हैदराबादची आठवण येते आणि आपल्या सगळ्यांनाही बिर्याणी खायची खूप हौस असते, आवड असते आणि प्रत्येक कार्यक्रमांमध्ये आपल्याकडे बिर्याणी आपण करतो। तर जरी ती आपली अगदी महाराष्ट्रीयन क्युझिन नसली तरी आपण करतो, तर आपण झटपट पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने कशी बिर्याणी करता येईल हे आपण बघणार आहोत। व ती इनोव्हेटिव्ह आहे कारण ती पनीर कॅशू आहे आणि टेस्टला तर खूपच छान आहे। बिर्याणी जी आहे ही 6 जणांसाठी करते। जो कंपोनंट आहे आपला तो आहे राईस कंपोनंट, तर आपण तो पॅराबॉइल्ड राईस करून घेणार आहोत। त्याच्यासाठी 2 कप राईस आपण हे केलेला आहे, पाण्यात भिजवलेला आहे, असा 20 मिनिटं पाण्यात भिजवून घ्यायचा। तर हे झाले 2 मँडेटरी इन्ग्रेडियंट्स। आता आपण जायका एनान्सेस बघणार आहोत, पुदिना, त्याच्यानंतर दालचिनी, बडी वेलची, 8-10 लवंगा, 5-6 वेलच्या आणि मिरी लागणार आहे। तर अशा पद्धतीने हे आहेत आपले जायका उकळण्यासाठी, आपला तांदूळ उकळण्यासाठी 1/2 भांडं पाणी घ्यायचं आणि विच इज इक्वल टू साधारण 5 ते 6 कप। थोडं मीठ घालायचं, हे मी आता इथे रॉक सॉल्ट घालते चवीनुसार। दालचिनी आहे, बडी वेलची आहे, तमालपत्र, 2 तमालपत्र घालून घ्यायचे। नंतर हे जे आहे लवंग, लवंग, वेलची, मिरी हे घालून घ्यायचं असं। पुदिना आणि राईस, आता हे राईस सगळा ओतून घ्यायचा ह्याच्यात आणि हे उकळायला ठेवायचं 3 ते 4 मिनिटं। जास्त असल्या कारणाने 5 मिनिटं सुद्धा लागू शकतात। हे उकळलं की भाताचं शीत टेस्ट करायचं। आलेलं आहे हे असं बॉईल होऊन द्यायचं आणि अशा मेथडमध्ये ते स्ट्रेन करून ठेवायचं भात। 2 कप पनीर आहे 400 ग्रॅमच्या आसपास, त्याच्यानंतर आपण लिंबाचा रस आहे त्याच्यामध्ये मीठ घालून ठेवलेलं आहे, पुदिना आहे, इथे बघताय की पुदिना आहे, कोथिंबीर आहे, त्याच्यानंतर हे जे आहे हे बिर्याणी मसाला जो मिळतो बाजारात तो आहे, त्याच्यानंतर केसुरी मेथी आहे, तिखट आहे साधारण 1 टीस्पून, 1/2 टीस्पून हळद आहे, 1/4 टीस्पून हिंग आहे आणि केसुरी मेथी आहे। नंतर 2 टीस्पून जिंजर गार्लिक पेस्ट आहे, 1 कप दही आहे। तर हे झाले सगळे जायका एन्हान्सर्स आणि 2 कप जे पनीर होतं 400 ग्रॅम ते पनीर घालून घेणार। अशा साधारण या साईजचे क्यूब्स करून घे, तिखट, हळद आणि हे घालून घेणार, हिंग, जिंजर गार्लिक पेस्ट, नंतर हा बिर्याणी मसाला आहे जो बाजारात अवेलेबल आहे आणि केसुरी मेथी, लिंबू आणि मीठ, मॅरिनेट तयार करायला पुदिना पत्ता, त्याच्यानंतर कोथिंबीर आहे आणि थोड्याशा मिरच्या घातलेल्या आहेत आणि दही। आता हे मॅरिनेट कालून घ्यायचं,
आणि 20 मिनिटं ठेवून द्यायचं. अशा पद्धतीने मॅरिनेट तयार करून घ्यायचं. कांदा ब्राउन करून घ्यायचा. जरा फास्ट गॅसवर ठेवायचा कांदा करा केलेला, तो ब्राउन कलर बिर्याणीला लागतो. या लेवलला कांदा तळायचा आणि तो स्ट्रेन करून घ्यायचा. कॅशूट्स टाकलेले हे ब्राउनिश करून घेणार आहे. आउट करायचे आता 3 चमचे तूप घालून घ्यायचं. थ्री टेबल स्पून्स आणि हे स्मिअर करून घ्यायचं असं पातेल्याला, असं वरपर्यंत स्मिअर करून घ्यायचं. तू पनीरचं जे मॅरिनेट आहे ते घालून घ्यायचं. त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे, हे जरास पॅट करून घ्यायचं. ह्याच्यावर थोडासा पुदिना टाकायचा. तळलेला कांदा आणि नंतर, आता लोक लेयर्स लावतात बरेच, मी एकच लेयर लावणार आहे. ह्याच्यावर भात टाकून घ्यायचा. आपला जो पॅराबॉइल्ड राईस होता तो इथे तुम्ही बघताय की अर्धवट शिजलेला आहे पॅराबॉइल्ड, हा टाकून घ्यायचा. आता तुम्हाला जर मल्टिपल लेयर्स लावायचे असतील तर तुम्ही लावू शकतात भाजी आणि ह्याचे, असं पॅट करून घ्यायचं. हे असं पॅट करून घ्यायचं. थोडा कांदा घालून घ्यायचा, पुदिना, आता हे दूध आणि त्याच्यामध्ये केशर घातलेलं आहे, भिजवून ठेवलेलं आहे आधी एक अर्धा तास. आणि हे असं केशर, केवडा इसेन्स आहे. तर मी काय केलंय, 2 थेंब केवडा इसेन्स घेतलेला आहे आणि बाकीचं पाणी घेतलेलं आहे. 4 टेबलस्पून पाणी घेतलंय, 4-5 टेबलस्पून पाणी आहे आणि हा केवडा इसेन्स 2 ड्रॉप टाकलेला आहे. जस्ट तो एक अरोमा येण्यासाठी हा केवडा इसेन्स टाकतात. असं केवडा एसेन्स टाकून द्यायचं. आता अशा पद्धतीने ह्याला फॉइल पेपर लावून घ्यायचं. सो त्याच्यामध्ये जो दम असतो तो बसतो. गॅस एकदम सिम. आणि थोडंसं मीठ हवं असेल तर टाका, मीठ थोडंसं हवं असेल तर टाका, बट नॉट रिक्वायर्ड. रॉक सॉल्ट टाकलेलं आहे आणि हा फॉइल पेपर लावलेला आहे. आणि ह्याच्यावर असं अशा पद्धतीने आपली पनीर कॅश्यू बिर्याणी तयार आहे. इतकी सुंदर लागते आणि झटपट होते. हे बघा, आणि नक्की कळवा कशी झालेली आहे. लाईक करा, शेअर करा.